नमस्कार, मी राजकुमार डेरे डिजिटल प्रवास मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज एशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर उभे राहणार आहे। तर मागील पराभवाची भारत या स्पर्धेमध्ये परतफेड करणार आहे की नाही यावर आपण आज चर्चा करत आहोत। तर आपल्यासोबत आहेत दैनिक प्रभातचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार कानेटकर सर। सर, तुमचं काय म्हणत आहे, भारत या स्पर्धेमध्ये पराभवाची परतफेड करेल? भारत पाकिस्तान सामना म्हटला की तुमच्या इतकेच उत्सुकता मला सुद्धा आणि जगातल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाला असते, मग तो हॉकीचा सामना असो, क्रिकेटचा सामना असो, कुठलाही असो। त्यामध्येच भारताला गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीत हरवलं होतं। या पराभवाची परतफेड भारताने करावी अशी प्रत्येक भारतीय पाठीराख्याला इच्छा आहे, परंतु ते कसं शक्य होईल याची उत्सुकताही प्रत्येकाला आहे। याचं कारण कालच हाँगकाँग सारख्या नवोदित संघांनी भारताला कडवी झुंज दिलेली आहे। दुसरीकडे विराट कोहली कर्णधार आपला उद्याच्या सामन्यात खेळत नाहीये, काही प्रमुख खेळाडूही इतर बाजूला झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपण पाकिस्तानच्या अव्वल संघाला कशी झुंज देतो हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। धोनी सारखा हुकमी एक्का आपला सध्या भरत नाहीये, परंतु काही नवोदित खेळाडू मोहम्मद खलील सारखे खेळाडू असतील, हे अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत। या स्पर्धेतलं ते एक आपलं फलित असू शकेल। पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघ बांधणी हा खरं म्हणजे या स्पर्धेतून भारतीय संघाचं पहिलं लक्ष असणार आहे। सर, मागील भारताची जी स्पर्धा झाली होती ते इंग्लंड विरुद्ध मालिका झाली होती, त्यामध्ये भारतीय मधली फळी व्यवस्थित कामगिरी करू शकली होती, त्यामुळेच भारताचा पराभव ओढवला होता त्या मालिकेमध्ये। तर या मालिकेमध्ये ही जी स्पर्धा जिंकायची असेल भारताला, तर मधल्या फळीची भूमिका किती मोठी आहे? नक्कीच मधल्या फळीची भूमिका खूप महत्वाची असणार आहे, परंतु रोहित शर्मा, शिखर धवन या लोकांना इंग्लंडमधल्या वातावरणात जरी हे अपयशी ठरले तरी दुबईमधल्या किंवा अमिरातीमधल्या अतिशय उष्ण अशा वातावरणात, कोरड्या वातावरणात इथल्या खेळपट्ट्या या त्या उसळी येणाऱ्या नाही आहेत, चेंडू फारसा स्विंग होत नाही, अशा वेळेला भारतीय फलंदाजांना फारशी अडचण येऊ नये असं मला वाटतं। आणि तेवढे समोरचे टीमचे जे गोलंदाज आहेत ते सुद्धा इंग्लंडच्या बॉलर्स इतके काही चांगले स्विंग करणारे नाही आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय फलंदाजांना फारशी अडचणी येऊ नये। कारण मागच्या सामन्या वेळेस मोहम्मद आमीरने खूप भारतीय फलंदाजांना त्रस्त केलं होतं, या सामन्यामध्ये पण त्याकडून तीच अपेक्षा करत असतील, तर यावर काय बोलू? अगदी बरोबर आहे। भारत दुसरीकडे कालच आपण पाहिलं की पाकिस्ताननी हाँगकाँगला अतिशय सहज हरवलं होतं, तर आपल्याला मात्र हाँगकाँगच्या फलंदाजांनी खूप चांगली झुंज दिली। याचाच अर्थ पाकिस्तानची गोलंदाजी आपल्यापेक्षा सरस आहे आता असं आता तरी दिसत आहे। आणि आमिर हा तर नक्कीच नेहमी आपल्या भारताविरुद्ध अतिशय सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता उत्सुक असतो, भारताच्या फलंदाजांसमोर ते मोठं आव्हान असणार आहे। तर आपण आमच्यासोबत जोडले गेलात, याबद्दल आपलं मी मनपूर्वक आभार मानतो। आमचं फेसबुक पेज आणि युट्यूबचे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा डिजिटल प्रवास। धन्यवाद।